उपविभागीय पुलिस अधिकारी डॉक्टर अशोक बाकुल पर 7 मई 2024 को 9:15 बजे भंडारा पुलिस स्टेशन में लड़की से विनय भंग करने के अपराध में 354(2), 509 के तहत मामला दर्ज किया गया। पीड़िता ने बताया है कि कुछ सालों से एक लड़के के साथ प्रेम संबंध में थी और लड़का शादी करने को तैयार था, लेकिन लड़के ने शादी से मुकरने से उसकी शिकायत करने पर उपविभागीय पुलिस अधिकारी कार्यालय भंडारा में पुलिस अधिकारी अशोक बागुल से मिली और जब उसने अपनी आपबीती बताई तो उन्होंने बाद में अकेले आने को कहा, जिससे पीड़िता उपविभागीय पुलिस कार्यालय में 1 जून 2024 को दोबारा अकेली पहुंची। जब बागुल ने पीड़िता को अपने कैबिन में बुलाकर उसकी आपबीती सुन खुद ही पीड़िता पर गलत नजर से अश्लील शब्द का उच्चारण करते हुए कहा कि अकेली कब तक रहोगी और डेट पर कब चलेंगे, ऐसे भी बात की, जिससे पीड़िता पूरी तरह डर गई। उसने बागुल की शिकायत पुलिस अधीक्षक को करने पर पुलिस एक्शन बोर्ड पे आते ही भंडारा पुलिस थाना में अपराध दर्ज हुआ तो PSI कुंभारी मैडम की तरफ जांच दी गई। सर, प्रेम प्रकरणामध्ये मला धोका मिळाल्यामुळे माझं माइंडसेट सुसाइडचं झालेलं होतं। ऑलरेडी मी एकदा सुसाइड अटेम्प्ट करून होती, त्यांनी म्हटलं की ते घरी येतील बट ते आले नाही, त्याच्यामुळे मग जे काही धोका घडला त्या प्रकरणामध्ये तर मी सरांशी भेट घ्यायला आली आणि सरांनी मला नेक्स्ट टाइम म्हणजे विचार करून यायला सांगितलं, तू नेक्स्ट टाइम एकटी आहे आणि विचार कर नाहीतर खूप बदनामी होईल असं ते म्हणाले। मी पुन्हा मग 1 तारखेला गेलेली होती, त्याच्यानंतर ते मला म्हणाले की पुन्हा एक्सप्लेन कर, मी त्यांना पुन्हा मॅटर एक्सप्लेन केली आणि एक्सप्लेन करून झाल्यानंतर ते मला म्हणाले की तू सुसाईड, म्हणजे मी खूप इमोशनल होती त्यावेळी, तर तू सुसाईड करणार नाही, आपण एक क्लोज फ्रेंड म्हणून राहू आणि आपण एक रिलेशनमधून राहू असे ते मला म्हणाले आणि हेही म्हणाले की ते हे गोष्ट कोणाला तू सांगायची नाही आणि हेही विचारलं त्यांनी मला की आपण डेटवर कधी जाऊ, तू सांग फ्री कधी आहे, एकटी कधी राहशील, आपण डेटवर जाऊ। आणि 3-4 किंवा 5 वेळा तरी त्यांनी मला हाच क्वेश्चन विचारलं। माझं मॅटर राहिलं बाजूलाच आणि ते आपलं मॅटर सांगतात अलगच। मला घरी गेल्यानंतर ह्या जेव्हा सर्व गोष्ट हळूहळू समजायला लागली की ते माझा ॲडव्हान्टेज घेत आहेत तेव्हा मी खूप घाबरून गेलेली होती आणि मग पुन्हा FIR साठी कुठे जाण्याची हिंमत म्हणजे माझ्यामध्ये आलेलीच नाही। हो हो सर, मला पोलिसांकडून सहकार्य मिळत आहे। माझी मागणी ही आहे की माझ्या आधी किती साऱ्या मुली इथे आलेल्या असणार किंवा त्यांच्यावर हे सर्व प्रकरण उद्भवलेलं असेल, घडलेलं असतील गोष्टी, बट त्यांची हिंमत झालेली नसेल। माझ्यानंतरही किती मुली आलेल्या असणार नंतर जर मी प्रकरण म्हणजे ॲक्शन घेतलेली नसती तर त्यांनी पुन्हा मुलींना फसवलेलंच असतं। तर माझी हेच मागणी आहे की त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे जेणेकरून मुली सुरक्षित राहतील, बिकॉज आम्ही सर्व खूप विश्वासाने येतो आणि हे लोक विश्वासघात करतात, मुलींच्या बाबतीत असुरक्षिततेच आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये लाखनी तालुका आहे, तिथली एक सुशिक्षित बेरोजगार तरुणी, तिच्याशी गुजरलेला एक प्रसंगाच्या बाबतीत न्याय मिळेल या हेतूनं भंडाऱ्याच्या विभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुलकडे न्याय मिळेल्या अपेक्षेने त्यांच्या कार्यालयामध्ये गेली असताना तो व्यक्ती म्हणजे हा प्रचंड वासनांद अधिकारी आहे, यांचे अनेक किस्से नागपुरामध्ये तुम्हाला बघायला मिळतील, तर त्या मुलीला त्यांनी 3 अटी ठेवल्या की तू आत्महत्या करू नको, मी तुझ्यासोबत समर्थपणे उभा राहील, तुझी हरकत नसेल तर तुला मी आयुष्यभर सांभाळेल, मी तरुण आहे, माझ्या तू मला म्हातारा समजू नको वगैरे। अत्यंत घाणेरड्या, लज्जास्पद आणि संतापजनक या पद्धतीचा त्यांनी सेक्चुअलची मागणी केली। ती पीडित तरुणी आत्महत्या करायला त्याच्या बोलण्यामुळे गेली, एका कार्यकर्त्याला ते मिळाली, त्यांनी त्या प्रकरणाला घेऊन माझ्याकडे जेव्हा आलं मी लगेच भंडारा SPना जिल्हा पोलीस अधीक्षकांना कॉल केला, त्यांनी सांगितलं की ते या मतमोजणीच्या प्रकरणामध्ये व्यस्त आहेत, 6 तारखेला आपण भेटू। 6 तारखेला आम्ही निवेदन दिला, 6 तारखेला त्यांनी मला वेळ मागून घेतलेली होती आणि वेळेमध्ये सांगितलं की मला काही पुरावे करायला लागतील। त्यांनी त्याच्या पद्धतीचे त्याच्या कार्यालयामधून जी तरुणी जी 1 तारखेला गेलेली होती त्या 1 तारखेमध्ये त्याचे व्हिज्युअल्स म्हणजे त्याचे जे फुटेज आहेत ते त्यांनी जमा केले आणि काल पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी बागुलवरती 354(a) आणि 309 या फौजदारी आपला बांधवी कलमांतर्गत त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे। NBC न्यूज के लिए भंडारा से सुरेंद्र चिंधालोरी की रिपोर्ट।